हाय नमस्कार सगळ्यांना. हो का, आता झालंय बाजार बर का. बाजार घेऊन आलोय पिशवी. हो का, आता फ्रीज आणलंय म्हणल्यानंतर आता त्याला गचच भरावं लागेल ना. मग कायमच म्हणजे आपलं दर आठवड्यातून आता इथून मागं कसं होत होतं की आता सुकून जायचं ना भाजीपाला सारा, आणि त्याच्यामुळे आणलं तरी मग काय व्हायचं. बायको वाट बघत बसली, तीनदा चारदा फोन आलाय, कुठं आले कुठं आले कुठं आले. आता सांगा बरं तुम्ही भावानं बोलेन, आता श्रीगोंदाला गेलोय भाजीपाला आणाय, मग काय मी तिकडेच बसणार आहे का. हा फोन असतो का. आता तुम्ही मला इतके दिवस बघता राहू, मला हाय का माणूस तसं. नवऱ्याची 4 दिवसांनी निघून जातो, मग बघाय ना गोळ कुठं शिकाय कुठं शिकाय. पाहिलं कशी उभा डुक डुक बघती काय, माझ्या विश्वासच नाही राहिला राव भावाना बहिणी. नाही एवढी पिशवी घेते का, पिशवीला जडेला का. हो ऐका, पिशवी घ्यायची का म्हणलं का, आता नाही यायची इकडे. दर पिशवी घे, चल आली आली आली, चप्पल घाल पायात. बोला आता काय म्हणता. मी काय म्हणत नाही, पिशवी घे फक्त. बोला काय म्हणता. म्हणजे माझी एकटी घाणायला लागली काय बायको. हा माझी एकटी घाणायला लागली काय, तू बोला नक्कल काढा लागली काय माझी. नाही बोला. हा बोलतोय की बोला. तस नाही ते बंद काढा अलीकडचा. लय जड आहे आता. तो भाजीपाला सांगितलेला. वाव, तुमच्या दाजींना माहित आहे मी वांग कस खाती ती. वाव, पण अर्धा किलो ही काय लवकर नजरच नाही पडली अख्या बाजारात म्हणलं. बरं का, बरं झालं शेंगदाण्याला. शेंगदाणाच ना, शेंगदाण्यात मला हित जवळ आल्यावर मग देण्यात आलंय शेंगदाण्याच, माहिती का. इकडे पता असला काय भुरटलेला आणलाय. दोन धुवायचा तिथून. हा धुवायचा, त्याला डाग डुक पडलेलं चांगलं नव्हता काय. ते मव्याच आता मस्त हुडकलं कडी पत्ता, आपण हाय असा आणला मग वेटला, मग धुवू आपण त्याला चांगला मस्त पैकी. त्याला डाग हायत काय सांबर लेवाने. काय झालं अचानकच आपलं ही दुखायला लागलं ना सर, कान चमकत होता सकाळपासून. काल कान चमकत होता, ही दुखायला लागलं. मग जरा काय मनच लागना तसाच गेलो. मग मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, बाजार बायकोन हित मांडला आणि बघा घरात निघून गेली तिकडे कधी. आणि शिवण्याला काय आयो बसोक शिवण्या खाली. शिवण्याला लागली हो का, भूक लागली काय. हा डब दिले खाल्लो होय गुड शेव आणि बीळ आणलेली शेवण्याला. बघ वर खाऊन कस काय खोलून द्यायची का. गुड शेव आणले, गुड शेव शेवण्याला आपोरवाला खायला. बघू वर खाऊ ना आपण. मस्त लागत आहे शिवण्याला आवडत ही. बघा आपण आली गुलाबी आणली काय. गुलाबी गुलाबी तुम्हाला माहिती भावा बहिणीला, आपल्याला बी बेव आवडते आणि पुरींना बी आवडते, त्याच्यामुळे मग आणतो आपण खायला. आपलं जेवणा बरोबर खायला आणि बाजार तर लय मस्त पैकी आणलाय. तुम्हाला तर माहिती दाजी, आता बायकोनी शिकलो आपल्याला बाजार कसा करायचा काय करायचा. सगळा ताजा ताजा माल घेऊन येतो असतो मी, शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याकडे नाही घुसत आपण कवाच. तिथे कसा महाग असतो सर, आहे का नाही.
सकाळी म्हणजे काय खाऊन नव्हतं देत, इतकं दुखत होत ताई. आता ना दुखत गोळी खाल्ले ना, तीन गोळ्या खाल्ल्या. मला भूक लागली. ये मग जेवण कर दे पप्पा. हा श्रीखंड मला नको जेवाय, बघू नंतर जेवण. आता बरं खाईन थोडं खाईन तुय ना आता. सकाळी वांग्याचं काढून केलं त्याचं बटाटा टाकलं होतं. आता परत एकाने वांगी मस्त बघी काट्याची वांगी आणली पांढरी. अपूर्व वांग कडाई दोन तीन भांडे आपल्याला जेवायला. बाजार परत बघू. एक तर सकाळी खावा, एक चपाती खाल्ली होती. तुला खायच खरं डाय लई नको बिळ आणायला. मागच्या वेळेस आपण अर्धा किलो आणायचं बिळ. नुसती बिळच आणली ना म्हणलं काय. आम्हाला तर माहित नाही, मी खाऊन टाकली असती लगेच. पाण्याला पोरगी शिकली इथं पाण्यानुसार. जेवाया आज यारवाळी चालू केलं जेवाय. दुखत लागला सगळ्यांना म्हणलं मग काय. सकाळी खाल्ली होती एक चपाती. बाजारातूनच बिळ आणली बरं का आपल्या ओळखीसाठी. जेवायची तुला बी थोडं की मला भाऊ तिकडे. बस तुम्हाला आम्ही तर खाणारच. ये पुढे सर तुला एक बांधा जा तुझी वाजी जो चाकली चाकली.
या बेळ खायला मस्त पैकी बी खरडा पालवून बाकर तुकडं उद्या सकाळ करू खायची हाताने खाना थोडस काय लागत नाही उघडू बिळची पिशवी चालली उडून सगळंच खरं दाखवून टाकते आता काल केला ना जे बरोबर सगळे सारखं खाणं नाही लागत खातात बस जा खरडा मोर लेवले बस लागतो कटाळून गेली मग तू म्हणले असत नाही लावलं असत मान ना मान तू काय लागली अरे पण तू मला म्हणले असत मी लावून दिलं असत ना हा वरण वरण माझ्या गडपण येत बाय पप्पा शाळेत खाल्लं तर लेकडे दिला तुमच्या मुलाचा बसतोय मी मी त्यांच्या तोंडाकडे बघून ग बसते ना दोघांचे भांडण होत्या मम्मी दोघांचे भांडण होत्या
बाण कुदळ कोण आहे ग बाण कुदळ कोण आहे कोण आहे सांग दे बाण कुदळ ती कशी असते तिला माहित आहे बाणकुदळ कोण आहे होय मी काय बिळीन जर माझ्या पोटा पिटात जर दुखायला लागलं तर माझे इतके वाईट नाही खाऊ नको ना तू आग्रह केलाय कोणी खा तुम्ही मानले मोर म्हणले मी खाणार ना खायला म्हणले खा म्हणले का मी दादा मला आवडते म्हणून आम्ही आणतोय तोक ते तुला उडी शिवाय ती का तुम्ही खाता म्हणजे आम्ही खाणार ना चला भाव ना बहिणी मस्त पैकी जेवण चाललंय बरं का आता बाय बाय मग सगळ्यांना भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये जीव बाय बाय.